प्रोतर्फे हिवाळी अधिवेशनाच्या 9व्या दिवशी 9वे सत्याग्रह करत घोडाझरी आणि कन्हारगाव अभयारण्य घोषित होऊन अनुक्रमे 6.5 तर 3.5 वर्ष होऊनसुद्धा पदस्थापना न झाल्याने अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती तात्काळ करण्याची मागणी, तसेच दोन्ही अभयारण्यमधील पर्यटनाचे मॉडेल गावाच्या संपूर्ण विकासाभिमुख बनवण्याची मागणीकरिता आज मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या 9व्या दिवशी इको प्रोतर्फे 9वे सत्याग्रह आंदोलन करत घोडाझरी आणि कन्हारगाव हे घोषित झालेले अभयारण्यांना नवी संजीवनी देण्यास, या भागातील गावांचा विकास करण्यास तात्काळ पदनियुक्ती करण्यासाठी आणि या अभयारण्याच्या पर्यटन विकासातून गावाचा विकास साधणारा लोकाभिमुख पर्यटन मॉडेल बनवण्याच्या मागणीकरिता मानवी साखळी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या 9व्या दिवशी आज इकोप्रोतर्फे इथे 9वे सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. आजचा जो विषय आहे तो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन अभयारण्य घोषित या ठिकाणी झालेले आहेत. एक तर घोडाझरी अभयारण्य आणि दुसरं कन्हारगाव अभयारण्य. तर घोडाझरी अभयारण्य घोषित होऊन 23 मार्च 2018 रोजी घोषित झालेलं आहे. याला 5.25 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. सोबतच कन्हारगाव अभयारण्य 21 मार्च 2021 घोषित झालेलं आहे. यालासुद्धा 3.25 वर्ष कालावधी लोटलेला आहे. अशा दोन्ही अभयारण्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे दोन्ही ठिकाणी पदवर्ग करण्यात आलेली आहेत, परंतु कर्मचारी अद्यापही नियुक्त करण्यात आलेले नाही आहे. त्याच्यामुळे या कन्हारगाव या घोडाझरी अभयारण्याचं कुठलंही काम पुढे सरकलेलं नाही आहे. एकंदरीत या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी म्हणून या ठिकाणी आपण मानवी साखळी सत्याग्रह आज या ठिकाणी केलेला आहे. सोबतच आपण शासनाकडे मागणी करत आहोत की आपल्याकडे जे काही पर्यटनातून गाव विकासाचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये अंशतः बदल करण्याची गरज आहे. म्हणून कन्हारगाव घोडाझरी अभयारण्याचा जेव्हा पर्यटन विकास सुरू होईल त्यामध्ये बदल करून तो गावातील विकासाभिमुख असावं, त्यामध्ये अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा आणि सोबतच कम्युनिटी होमस्टे, कम्युनिटी रिसॉर्ट, कम्युनिटीच्या जिप्सीज अशा पद्धतीचं मॉडेल तयार व्हावं म्हणून ह्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी मानवी साखळी सत्याग्रह करण्यात आलेला आहे. येत्या काळात याच मागणीच्या संदर्भात मोठं आंदोलन इकोप्रोतर्फे करण्यात येईल. त्याचं हे प्रतिकात्मक आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.